सो वेलकम टू बेंगलोरू मैसूर हायवे, हे जे मोठमोठे दगड त्याच्यावरतीच उभा राहून गब्बर सिंग बोललेला की कितने आदमी ते मैसूर मध्ये आलो, एकदा मैसूर मसाला खाल्ला पाहिजे. का माझ्याकडे बघितलं कोणा कसं जास्ती असं एकही फोटो काढणार. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रणा लोके. आणि आज आपण निघालोय ते उटीला. उटी म्हटलं ना की डोळ्यासमोर येतं ना ते म्हणजे 90s सगळे बॉलिवूड सॉंग्स. ओके, मैने क्या रे, मैने प्यार किया, साजन म्हणा, दिवाना म्हणा, आणि कित्येक मला असं वाटतं हिंदी मूवीचं शूट तिकडे जायला आहे. त्याच्यामुळे लहानपणापासून उटीला जायचंच होतं आणि बऱ्याच मित्रांनी पण वेगवेगळ्या स्टोरीज उटीबद्दल सांगितलेल्या होत्या, त्यांच्या एक्सपिरियन्सेसबद्दल. आणि आज फायनली आपण उटीला निघालेलो आहोत. आता आपण आहोत बँगलोरमध्ये आणि बँगलोरमधून एक 5.5 तासांचं अंतर आहे. आता आपण ऑलरेडी रिंग रोडला लागलेलो आहोत, त्याच्यामुळे कसं लवकर निघालो, 7:30 निघालो आहोत आणि जास्त ट्रॅफिक दिसत नाही अजून तरी. ओके, आणि आपण जाणार आहोत ते मैसूर बायपास करून आणि अतिशय उत्कृष्ट रोड आहे, नवीन बनलेला रोड आहे. तर त्याच्यामुळे आपण पटापट जाऊ आणि ऑन द वे आपल्याला बांदीपूर नॅशनल पार्क लागणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे वन्य प्राणी वगैरे दिसण्याची शक्यता आहे. सो आणि त्याच्याशिवाय इथे एक 36 हेअरपिन बेंड म्हणून एक असा रस्ता आहे, त्याच्यामध्ये अशी वळणावळणाचा रस्ता आहे आणि तो फक्त चढायला अलाउड आहे, उतरायला अलाउड नाही आहे बाहेरच्या गाड्याला. सो इट्स गोइंग टू बी एक्साइटिंग जर्नी, तर या जर्नीला सुरुवात करूया चला. सो समोर बघू शकता तुम्ही आपल्या उजवीकडे ते बँगलोर शहर आणि हा ऍक्च्युली रिंग रोड आहे. सो रिंग रोडचा ऍडव्हान्टेज हेच आहे की आपल्याला सिटीमधलं ट्रॅफिक अवॉइड करून आपण मस्तपैकी बाहेरच्या बाहेरच पूर्ण सिटी क्रॉस करून जाऊ शकतो. ज्यात आपण साऊथ बँगलोरला आहोत. ओके, आणि इथून जरी आपण नॉर्थ बँगलोरला जायचं झालं तरी आपल्याला रिंग रोडने जाता येतं, थोडं टोल द्यावा लागणार तुम्हाला पण तुमचं ट्रॅफिक वाचेल. तर तसंच काहीसा प्रकार आता आपण मैसूरला निघालो आहोत. एक जवळजवळ 20 किलोमीटरवरती लेफ्ट आहे आणि नंतर मग तिथून आपण मैसूर रोडला लागणार. ओके, सो रस्ते मस्त आहेत, ऑसम आहेत. आज ढगाळ वातावरण आहे पण पाऊस अजून काय पडलेला नाही आहे किंवा पडत पण नाही आहे. ओके, सो आणि चांगलं आहे, वेळेवर निघालो आहे. ओके, सो योग्य वेळेत पोहोचू तर या. सो बघू शकता रिंग रोड वरूनच आपला प्रवास चालू आहे आणि दोन्ही बाजूला बघा ना काय छान झाडं लावली आहेत, एकदम असं मस्तपैकी हिरवं गार आहे. आणि बँगलोरला तसा पाऊस तर पडलेला आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे बघा जमिनीवरती पण छान हिरवळ झाली आहे. आणि मला असं वाटतं त्याच्या पुढचा जो आपला प्रवास असणार आहे तो असा मस्तपैकी हिरवा हिरवाच असणार आहे, छान भारी वाटणार आहे. आणि आता आपण बँगलोरचा रिंग रोड सोडतोय हार्डली 650 मीटर्स मध्ये आणि त्यानंतर मग आपण लागणार आहोत ते मैसूर रोडला. मैसूर रोड पण आता मस्त एक्सप्रेस वे सारखा केलेला आहे आणि ऍक्च्युली आमची इच्छा तर होती मैसूरला थांबायची, मैसूर पॅलेस, नंतर मैसूरचं झू किंवा मैसूरचं एक रेल्वेचं म्युझियम आहे ते पण बघायची, पण ना बऱ्याच गोष्टी करायच्या त्या ट्रिपमध्ये. तर मैसूर आपण स्किप करूया कारण मला असं वाटतं की आता प्रेरणाचे फ्रेंड होते तर ते माझे पण फ्रेंड झालेले आहेत, तर आपलं बँगलोरला येणं होत राहील. सो जेव्हा बँगलोरला येऊ तेव्हा मैसूर काय लांब नाही आहे, त्याच्यामुळे त्यावेळी आपण मैसूरला परत येऊ आरामात रिलॅक्समध्ये आणि त्यावेळी आपण मैसूर पण एक्सप्लोअर करू. सो आज आपण मैसूर एक्सप्लोअर नाही करणार आहोत आणि आज आपण मैसूरला बायपास करून डायरेक्ट उटीकडचा प्रवास सुरू करणार आहोत. बघा आता आपण रिंग रोड सोडलेला आहे. ओके, आणि रिंग रोड सोडता सोडता आपण टोल दिलेला आहे. ओके, सो एकदा टोल दिला की त्यानंतर मग आपण पुढे जाऊ ते मैसूर रोडला. सो वेलकम टू बँगलोरू मैसूर हायवे. ओके, आपण बघा मैसूर हायवे लागलो आहे. आता 103 किलोमीटर आपल्याला याच्यावरती जायचं आहे. सरळ सरळ रस्ता आहे, एकदम सुसाट काही नाही. आणि मध्ये मध्ये आय थिंक जर फूड जॉईंट मिळाला आपल्याला तर ब्रेकफास्ट करूया प्रणा. येस येस. ओके, सो प्लॅनिंग टू डू द ब्रेकफास्ट कारण मैसूरच्या नंतरचा पुढचा जो रोड आहे तो स्मॉल रोड होतो. ओके, मैसूर बायपास नंतर जो उटीकडे जायचा होतो. सो बराचसा अभ्यास केलेला आहे आम्ही रस्त्यांचा, बऱ्यापैकी आम्हाला माहिती आहे. ओके, मल्टिपल रोड आहेत ऍक्च्युली उटीला जायला पण. ओके, याच्या आधी पण एक रोड होता तो विदाऊट टोल होता आणि पण त्याला थोडा ड्युरेशन जास्त दाखवत होता आणि आम्ही डिसाईड केलं आहे की आपण मस्तपैकी एक्सप्रेस वेज घ्यायचे आणि एकदम सुसाट प्रवास करायचा. लवकरात लवकर उटीला पोहोचला तर नथिंग लाईक इट, काय म्हणता? ओके, संध्याकाळी उटी लेकला जाता येईल. यस यस यस, लेकला जाता येईल किंवा यस, जसं तुम्हाला बोललो की आम्ही काय असं ठरवलं नाही की सगळेच पॉईंट कव्हर करायचे आपल्याला. ओके, सो आम्ही मोजके पॉईंट कव्हर करणार आणि रिलॅक्स ट्रिप करणार आहोत. सो बघूया, अकोमोडेशन पण आम्हाला अजून ठरवायचं, आम्ही 2-3 नोट आउट करून ठेवले आहेत आणि कुठच्या एरियामध्ये हवं आहे ते पण तिथे गेल्यावरती आम्ही डिसाईड करू. बघितल्यावरती किंवा रिसॉर्ट बघितल्यावरती एक वाईब येते चांगली आणि म्हणूनच आम्ही लवकर निघालो आणि आमच्याकडे ॲम्पर वेळ असेल. म्हणजे आता दाखवत आहे की एक म्हणजे ब्रेकफास्ट करून वगैरे आम्हाला वाटतं आम्ही 2:30 पर्यंत आरामात पोहोचू कारण मग मध्ये मध्ये आम्हाला शूट वगैरे पण करायचं असेल आणि त्याच्यामध्ये फोटोग्राफी करायची असेल
त्याच्यामध्ये वेळ जाईल का माझ्याकडे बघितलंस कोणा असं जास्ती असं मी एकही फोटो काढणार नाही ना काढणार फोटो अरे यार असं ओके सो बघा मस्तच रोड आहे ओके नो कम्प्लेंट बेंगलोर मधले कर्नाटका मधले रोड आणि इथे डावीकडे बघा सुंदरशी मूर्ती बनवतात कसली मूर्ती आहे मला कमेंट करून नक्की सांगा हो बघा आता आपण बेंगलोरच्या बाहेर आलेलो आहोत आणि दुतर्फा मस्तपैकी नारळाची झाडं दिसायला लागलेली आणि छान हिरवगार शांत असं एकदम सो बेंगलोर टू मैसूर असं तर छानच वाटतो आणि सगळ्यात छान तर काय हा रोड आहे एवढा ऑसम रोड आहे प्रेरणा ओके सो प्रेरणा कुठेतरी आठवण येत राहते आपल्या मुंबई गोवा हायवेची कधी असा बनेल ज्या दिवशी असा बनेल त्या दिवशी मग मस्तच यार काय कारण बघा ना आता म्हणजे आपण एव्हरेज 80 स्पीड ना आरामात क्लॉक करतोय ओके 8:48 7 तासामध्ये मुंबई टू गाव 5 तासामध्ये तर तळ कोकणच म्हणा असं किती छान होऊन जाईल बिझनेसच्या दृष्टीने पण म्हणा आणि त्या दिवशी अरे इन्फ्रास्ट्रक्चर मी म्हणतो ना की जोपर्यंत म्हणजे सगळे आता राजकारणी म्हणतात किंवा जे विद्वान लोक आहेत ते म्हणतात अरे पर्यटन डेव्हलप झालं पाहिजे पर्यटनासाठी ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहेत जशा अशा प्रकारचे रोड्स आहेत इलेक्ट्रिसिटी आहे ओके त्या दिवशी आता बेसिक फॅसिलिटीज ओके त्या दिवशी पाऊस पडला म्हणजे थोडंफार वादळ झालं 2 दिवस मालवणमधली लाईट गेली म्हणजे 2 दिवस मालवणमधली लाईट इमॅजिन करा कारण मालवण हा एक पर्यटन सिटी आहे राईट मालवण तारकर्ली देवबाग तिथे 2 दिवस जर लाईट जाणार असेल तर मग पर्यटकांची काय हालत होणार आणि पर्यटक मग सोडून जाणार त्याचं जे नुकसान झालं एवढं सगळ्या पर्यटकांचं मग एवढ्या सगळ्या पर्यटनावरती डिपेंड असणाऱ्या बिझनेसेसचं त्याचं काय कुठे काहीच नाही त्याचं कंपन्सेशन काय नाही जसं मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी आपण शेतकऱ्यांचा विचार करतो की शेतकऱ्यांचं पण नुकसान होतं काही काही गोष्टींमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा काही रिझन्समुळे तसंच म्हणजे हे बाकीचे व्यावसायिक आहेत त्यांची पण अशी नुकसान होतच राहतात ना स्पेशली रोड्समुळे किंवा जाणाऱ्या इलेक्ट्रिसिटीमुळे ऍटलिस्ट मालवण सारख्या सिटीमध्ये तरी पटापट लाईट येणं आवश्यक आहे कारण एक महत्वाची सिटी आहे आपली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले लाईटीचा प्रॉब्लेम म्हणा किंवा रस्त्यांचं तर नाही आहे डिस्ट्रिक्टमध्ये ओके खूपच छान रस्ते आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण सिंधुदुर्ग जिल्ह्याला कनेक्ट करणारे रस्ते जे रत्नागिरी आणि रायगडमधले तर तेही चांगले नाहीत ना तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो पण बाकी आपण या मस्त एन्जॉय करतोय छान येस 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 कारण आपल्याला परत गावी जायचंच आहे येस त्याच रोडवरून जायचंच आहे आपल्याला तेव्हा आपल्याला या रोडची नक्कीच आठवण येस नक्कीच आठवण येईल ओके आणि वाव मजाच येते आणि आताच आम्ही जस्ट उटीचं टेम्परेचर पण चेक केलं प्रेरणा कसं आहे मस्त क्लायमेट आहे 18 डिग्री आहे आणि पुढचे काही दिवस सध्या पाऊस नाही दाखवत येस सो ते एक चांगलं ओके सो आय थिंक आपल्याला कुर्कला पाऊस लागेल बिकॉज कुर्क इज मोर इन टू प्रॉपर इंटू सह्याद्री रेंज मध्येच येतो आणि त्या दिवशी कुकला बराच पाऊस होता सो म्हणजे कुकला आपल्याला पाऊस लागण्याची शक्यता आहे बघूया की कसं काय ते आणि मध्ये आपण वायनाड पण करतोच आहोत वायनाडच्या केव्ज ओके सो त्या केव्जचं नाव विसरलो मी तुम्हाला आठवत असेल तर सांगा मला आणि त्या केव्ज पण करू वायनाडच्या कारण त्याच सगळ्या फेमस आहेत वायनाडमध्ये ओके आणि मग तिथून मग कुर्कला पण आधी या मस्तपैकी मैसूर 85 किलोमीटर आहे आणि रस्ता सुसाड आहे मला असं वाटतं ब्रेकफास्ट आता मैसूरला पोहोचल्यावरतीच होणार आहे आणि उजव्या हाताला बघा असे मोठमोठे खडक दिसतात इफ आय एम नॉट रॉंग ओके सो इथे काहीतरी एक रामनगर नावाचा एरिया आहे आणि तिथेच आपल्या फेमस मूवी म्हणजे शोलेचं शूटिंग झालेलं आणि हेच ते मोठमोठे दगड ज्याच्यावरतीच उभा राहून गब्बर सिंगने बोललेलं आहे की कितने आदमी थे ओके किंवा शोलेचं जे गाव होतं त्याचं पण इथंच सेटअप लावलेलं आय थिंक 82 की 84 रिलीज झाली ही मूवी मी पण ती DCR वरती बघितलेली होती मल्टिपल टाइम्स त्यावेळी लहानपणी पूजा वगैरे असेल ना तर त्यावेळी ती लागायची ओके सो बघा ना आठवण येते का तुम्हाला हे मोठमोठे दगड बघितल्यावरती शोलेची ओके सो आय थिंक मोस्ट प्रॉब्ली दिस इज द एरिया ओके आणि हा पण एक चांगला टुरिस्ट स्पॉट आहे जर तुम्ही बँगलोरला राहता तर तुम्ही इकडे पण आला असाल फिरायला वगैरे लोक इकडे येतात छानपैकी एन्जॉय करायला आणि आय विश म्हणजे जिकडे सगळे शूटिंगचे स्पॉट असतील ना त्यांना कुठेतरी ना हायलाईट केलं पाहिजे म्हणजे लोक तिकडे जाऊन ना अरे हा अरे हा सीन इकडे शूट झालेला तो सीन तिकडे शूट झालेला असं त्यांना बघता येईल सो इन अ वे तो पण एक चांगला टुरिस्ट स्पॉट म्हणून डेव्हलप करता येतो त्या मूवीच्या थ्रू जसं स्वित्झर्लंड झाला आहे आजच्या काळामध्ये स्वित्झर्लंडमध्ये पण बरेचसे की जिथे जिथे यश चोप्राजींनी त्यांच्या मूवी शूट्स केल्या तर त्या डेस्टिनेशन दाखवलेल्या आहेत मग तिथे तिथे इंडियन जातात फोटोज काढतात वगैरे बघा ना परत एकदा असा कसा डोंगर आहे बघा ना असा वेगळा आणि रस्ता बघा ना काय ऑसम आहे वाव भारीच आहे एकदम बघा एकदम असा फ्लॅट लांबवर पसरला असं वाटतं मी कुठेतरी US मध्येच आहे
फॉरेन कंट्री मध्ये असा रोड लांब पर्यंत किती रिलॅक्स वाटतं बघा. म्हणजे मी लिटरली क्लच वरचा पाय काढून ठेवलेला आहे, नुसतं एक्सिलरेटर आणि ब्रेक, एक्सिलरेटर आणि ब्रेक. तुमची ऑटोमॅटिक कार असेल तर मग काय मजाच आहे, जस्ट तुम्ही बसून राहा आणि चालवत राहा ब्रेक वरती पाय ठेवून. सो मस्तच वातावरण, मस्तच एरिया आणि शोले. आणि बघा आपण आलो आहोत ना ते आता मांड्या नावाचं शहर आहे, तर तिथे आलोय. मस्त छान छोटंसं शहर आहे, सगळे वन प्लस घर आहेत. आणि बघा ना प्रेरणाने एक गोष्ट ऑब्झर्व केली, सगळ्या घरांवरच्या ज्या पाण्याच्या टाक्या त्या आहेतच, येल्लोच आहेत. त्याचं रिझन काय असेल तुम्हाला काय वाटतं? मला तर काय कळलं नाही कधी सगळ्याच कशा येल्लो असतील म्हणून, सगळ्या की सगळ्यांनाच येल्लो आवडतात. पण बघा ना सगळ्यांनी असे छोटे छोटे टुमदार ना बंगले बांधलेले आहेत. आणि काय माहिती ना मला असं वाटतं की कर्नाटका खूप सधन आहे का कम्पेअर्ड टू महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्र आपलं महाराष्ट्र आहे पण आता इकॉनॉमिकली कर्नाटका कुठेतरी आपल्याला मागे टाकतंय का असं जाणवायला लागलं ना प्रेरणा. म्हणजे आम्हाला असं म्हणजे झोपडी किंवा अशी काय घरं काय दिसत नाही आहेत, म्हणजे जे पण काय दिसतंय ना तर ते असं हा. आता बघा ना हे काय बघा एवढं छान असं ग्रीन ग्रीन. इकडे पाऊस ऑलरेडी झालेला वाटतं तर त्याच्यामुळे आता तर मध्ये काही काही शेतं लागत होती. नारळाची झाडं तर इथे प्रचंड आहेत, प्रचंड ओके मोठ्या प्रमाणात वाटतं इथे नारळाचं उत्पादन वगैरे होत आहे. लांब लांब पसरली शेत आहेत आणि सरप्राइझिंगली आता आम्हाला इथून दिसलं की कुरुक पण काय जास्त नाही आहे. एक 160-165 किलोमीटर असेल ना प्रणा ओके. सो टेक्निकली तुम्ही म्हणजे चॉईस इज युअर्स ओके. तुम्हाला उटीला जायचं असेल तर आम्हाला 90s मूवीज जरा अशी जी ठिकाणं आहेत तर ती कुठेतरी व्हिजिट करायची होती म्हणून आम्ही चाललोय उटीला. हा उटी लेक वगैरे ते माझं फेवरेट सॉंग आहे, दिल दिवाना बिन सजना के माने ना ओके मैंने प्यार किया मधलं. तर ते जाऊन वगैरे सगळं बघायची आहे किंवा साजन मधलं मेरा दिल भी कितना पागल आहे. आय होप सो वी विल बी एबल टू स्पॉट दोज स्पॉट ओके. तर मजा येईल मध्ये सगळं करताना. पण अदरवाईज तुम्ही इथून डायरेक्टली वायनाड करून पण कुरुकला जाऊ शकता ओके. आणि कुरुक वरून डायरेक्ट तुम्ही मग खालती कोस्टल साईडला उतरू शकता. म्हणजे उटीवरून कुन्नूरला जाता येतं पण कुरुक वरून खाली आय थिंक के वरून एक सिटी आहे, ती कोस्टल सिटी आहे. तिकडे पण बरेच जण जातात काय ते कुरपूर काहीतरी आहे. सो आय फॉरगॉट द नेम ऍक्च्युअली एक्झॅक्टली. तर मग तिथे पण तुम्ही जाऊ शकता आणि तिथून मग कोस्टल कर्नाटका करून म्हणजे एक ना ऍक्च्युअली नाव विसरतो मी त्याचं ओके. सो कॅलिकट काइंड ऑफ आय डोंट नो ओके. सो ते मे बी केरळामध्ये येतं ते ओके. सो आपण म्हणजे वायनाड मीन्स वी आर टचिंग केरला. तिथेच आहे ते, तर ते सिटीचं नाव मी तुम्हाला सांगेन नंतर ओके. ते पण एक ब्युटिफुल सिटी आहे ती. आणि तसं करून तुम्ही कोस्टल कर्नाटक जाऊ शकता. म्हणजे एकदम असं चौकोन आहे, मुंबई पुणे बँगलोर आणि त्यानंतर मग उटी कुरुक करून तुम्ही खाली केरळात उतरू शकता आणि केरळावरून मग कोस्टल मार्गे तुम्ही मुंबईला येऊ शकता. सो होता आमचा बरेच आता आपण केरळ गेल्यानंतर आपला प्लॅन होता ना केरळला एकदा कार घेऊन जायचा. यस यस म्हणजे आपण जाऊ असं काय हे नाही. केरळामध्ये कसं आहे येणं तर आपला एक कोस्टल ट्रिप करायची आहे कम्प्लिटली, म्हणजे मुंबई टू कन्याकुमारी ओके असं. आणि पूर्ण कोस्टल वेनेच जायचं, म्हणजे आपलं पहिल्यांदा तर आपल्या मुंबई गोवा हायवेने मग गोवा मग कर्नाटकाचा कोस्टल रोड आता आम्हाला माहिती पडलेला आहे. त्यानंतर मग तसंच मग स्ट्रेट तुम्हाला जाता येतं कन्याकुमारीपणे. आणि मग त्यावेळी मग आपल्याला छान मस्त की आपलं कोस्टल केरळा पण एक्सप्लोअर करता येईल. कोस्टल कर्नाटका झाला, कोस्टल महाराष्ट्र झाला आहे. फक्त कोस्टल केरळा थोडं थोडं राहिलं आहे, काही काही ठिकाणी केली आम्ही कुमारकुंभ म्हणा किंवा अशी कोस्टलची पण ज्यावेळी आम्ही केरळला गेलो पण आमचं साऊथ केरळा राहिलेलं आहे. येस तर मग करू होतो ना आयुष्य ओके. सो वी कॅन कीप ट्रॅव्हलिंग काय म्हणतं. आणि आता 17 किलोमीटर वरती आहे म्हैसूर बायपास ओके. कारण आपण म्हैसूर सिटीमध्ये एंटर नाही करत आहोत आणि कधी कधी हा म्हणता म्हैसूर जवळ पण आला बघा. थोडी भूक लागायला लागली आहे ना बिकॉज ऑफ ओनली रोड्स. हा बिकॉज ऑफ रोड्स कळतच पण नाही प्रवास कसा होतोय. आता 4 तासाच्या आतमध्ये प्रवास झाला उटीचा, म्हणजे बघा ना किती प्लेझंट वाटतं. आता मला असं वाटतं आता म्हैसूर बायपास करून झाल्यानंतर आपण कुठेतरी एक ब्रेक घेऊ आणि मग 3-3.5 तासाचं अंतर राहिलं विच इज आय मीन नथिंग ऍक्च्युअली ज्या प्रकारचा प्रवास आहे तसा. सो बघा आता आपण आलो ते म्हैसूरच्या जवळच. म्हैसूर 7 किलोमीटर आहे, उटी 132 आणि मडिकरी म्हणजे कुरुक 118 किलोमीटर वरती आहे. तर आता आपण हा लेफ्ट घेतोय. आता सरळ गेलो असतो ना तर आपण आता म्हैसूर सिटीमध्ये गेलो असतो. डावीकडे आता आपण म्हैसूर बायपास घेतोय. सो म्हैसूरला बायपास करून आपण मग आता उटीकडचा प्रवास सुरू करूया. सो म्हैसूर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं सांगा. डोळ्यासमोर तर पण एकच व्यक्ती येते, ते म्हणजे टिपू सुलतान
आताच मागे श्रीरंगपट्टम लागला जिथे त्यांची मोठी लढाई झाली ब्रिटिशांबरोबर आणि मराठ्यांबरोबर, आणि बऱ्याच लढाया लढले ते बरोबर चुकीचे हिंदू मुस्लिम असं काय वादातील विषय आहे, पण कुठे कुठेतरी या देशामधले ही वॉज अ किंग. ओके, आणि आपल्याला तर ते इंट्रोड्यूस झाले त्या टिपू सुलतानची ती सिरियल. ओके, त्याच्यावरून ते हत्तीवरून यायचे. ओके, तर ती मला अजून पण आठवते सिरियल, तुम्हाला आठवते का? आणि टिपू सुलतान बद्दल तुम्हाला काय वाटतं ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यावेळीची जी परिस्थिती होती म्हणजे टिपू सुलतान विरुद्ध सगळेच एकत्र एकटवलेले, म्हणजे ब्रिटिश म्हणा मराठे म्हणा, सो काय रिझन असेल एवढे टिपू सुलतानच्या अगेन्स्ट ते एकटवलेले. पण एक गोष्ट आहे बघा ना, जी गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते आज पण, आता मैसूर पॅलेस एवढ्या चांगल्या सुस्थितीत आहे. ओके, आणि पण आज म्हणजे आपण म्हटलं तर आपला रायगड ही आपली राजधानी महाराजांची, तर ती आज म्हणजे पूर्णपणे नष्ट करण्यात आली ब्रिटिशांकडून, पण इकडच्या ज्या वास्तू आहेत त्या ब्रिटिशांनी तशाच ठेवल्या, त्यांनी मेंटेन केल्या. पण त्यांनी मराठ्यांच्याच म्हणजे स्पेशली छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या रायगडावरती राजधानीसारखी ठिकाणं आहेत, ओके, तर ती त्यांनी पूर्ण नष्ट करून टाकली, लिटरली तोफा वगैरे लावून ना त्या भूईसपाट करून टाकल्या. त्याचं रिझन काय वाटतं? आणि यस, पॉलिटिक्स हिस्ट्री एखाद्या ठिकाणाबरोबर जोडलेली असतेच, तसंच मैसूर बरोबर टिपू सुलतान आणि त्याच्या वडिलांचं नाव मला आठवत नाहीये, आता त्यांचं नाव जोडलं गेलेलं आहे. पण अदरवाईज तुम्ही मैसूरमध्ये आला तर तुम्हाला मैसूर पॅलेस म्हणा किंवा मैसूरचा जसं तुम्हाला बोललो बरंच झू आहे, ओके, एक रेल्वेचं म्युझियम आहे, मैसूर पार्क आहे, ओके, आणि आपण जो नेहमी खातो तो म्हणजे मैसूर मसाला डोसा. माझा तर तो मुंबईमध्ये फेवरेटच आहे, मैसूर मसाला डोसा भाजी अलगच आहे आणि अजून एक साधा डोसा, हे तर आपण तुम्हाला माहिती आहे नेहमीच खात असतो. आता मैसूरला आपण बायपास करतोय, मस्तपैकी आपली 90s मधली आपली हिंदीतली सॉंग्स ती बघत चाललोय. आता सॉंग लागलेला पहिला नशा पहिला खुमा, आय थिंक त्याचं पण शूट उट्टी कुंदूरलाच वगैरे झालेला असेल कुठेतरी, तुला आठवतं का तर कुठे झालाय? तर डू लेट मी नो. आणि या आता प्रवास चालू आहे आणि आता हायवे आम्ही सोडलेला आहे, तर त्याच्यामुळे आता मध्ये कुठेतरी थांबूया, बघूया ब्रेकफास्टला काही जॉईंट मिळतो का आपल्याला. सो बघा, आपला हा मैसूर बायपास रोड आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला भेटला ना हंसा कॅफे म्हणून आहे, आणि एकदम टिपिकल छान असं रेस्टॉरंट वाटतं साऊथ इंडियन. समोर तुम्हाला इडली मेदूवडा त्यानंतर मग आपला मसाला डोसा हे सगळं दिसतंय, या सगळ्या फुल फॅमिली क्राऊड दिसतोय, चांगला स्पॉट मिळाला. आता एक जागा बघूया आणि मस्तपैकी ब्रेकफास्ट करूया. आता आपण पहिल्यांदाच मागवलं ना तिकडे केसर भात म्हणून आहे, स्वीट डिश आहे. तुम्हाला माहिती आहे का डिश बद्दल आणि ही कशी बनते ती केसर भात? आमचे जे ओनर होते या रेस्टॉरंटचे त्यांनी सजेस्ट केली आहे. बाकी आम्ही आमचा मागवला आहे तो मस्तपैकी मैसूर मसाला. मैसूरमध्ये आलो आहे एकदा मैसूर मसाला खाल्ला पाहिजे. ओके, प्रेरणाने घीवाला मागवला आहे मी बटरवाला. सो वाट बघतोय येईल लवकरच, तोपर्यंत स्वीट डिश कशी आहे ना? छान आहे. कसली आहे पण? मला तरी रवा वाटतो. रवा दिसतो. अच्छा, ओके, सो बघूया. आता म्हणजे आपण नॉर्मली शिरा कम्पेअर नाही करत पण शिरा का तर तसा नाही, हा वेगळा आहे. ओके, आता तुम्हाला माहिती असेल तर सांगा केसर भात. आम्ही आता ते पण करतो आणि मैसूर मसाला पण. आणि बघा आता आपला डोसा पण आलेला आहे बघा, मस्तपैकी कुरकुरीत असा. हा प्रेरणाचा आहे तो घीवाला आहे, माझा आहे तो बटर आहे. कसा आहे प्रणा? छान. ओके, तर या आता मस्तपैकी खाऊन घेऊया आपण पटापट. हां, ऍडिशनल दिलं बटर. ऍक्च्युअली बटरने थोडा कुरकुरीत होतो आणि घीने थोडा त्याच्यामुळे हां पण बघ बटर जरा जास्त क्रिस्पी वाटतं नाही. अच्छा, ओके, ठीक आहे ठीक आहे. घी तर ऑलवेज बेस्ट. ओके, नो डाऊट. तो घी तर छान होता. बटर खा दे बटर आणि एक्स्ट्रा बटर दिला. कर्नाटकामध्ये आलं तर तुम्हाला माहिती आहे साऊथ इंडियामध्ये मसाला डोसा त्या इडली उत्तप्पा मेदूवडा हे सगळ्या गोष्टी चांगल्या मिळतात. आता मस्तपैकी ब्रेकफास्ट करूया, भेटतो तुम्हाला थोड्या वेळा.